संस्थेची माहिती देते की आपली संस्था काय करते. तुम्ही इथे बरेच जण आहेत, आपले संस्थेचे मेंबर आहेत, काही नवीन आहेत आणि असेही महिला जॉईन झालेत ज्या संस्थेच्या मेंबर नाही आहेत पण उत्सुकता आहे त्यांना की बाबा स्वयंसिद्ध फाउंडेशन आज मला काय शिकवणार आहे. तर आपली जी संस्था आहे 2006 पासून आपली जी संस्था आहे 2006 पासून महिला सक्षमीकरणासाठी काम करते. वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांसाठी म्हणा किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात संस्थेने काम केलं आणि त्यानंतर असं वाटलं संस्थेला की बचत गट क्षेत्रात आपल्याला चांगलं काम करता येतंय. ते आहे महिला सक्षमीकरण. महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रामध्ये जी आहे ती संस्था उतरली आणि पूर्णपणे आता आपण संस्था जी आहे ती आपण वेगवेगळ्या विभागात काम करतो. मुंबई म्हणा, पुणे म्हणा, रायगड असू दे, पालघर असू दे, ठाणा आहे. वेबिनारमुळे की म्हणतात ना की चांगल्यातून काहीतरी वाईटातून काहीतरी चांगलं घडतंय तसंच झालं आणि आज आपल्याकडे जॉईन झालेले आहेत. लाईक अकोल्यामधून सुद्धा आहे काही लेडी, औरंगाबाद मधून आहेत, नाशिक वरून आहे. तर हे खूप छान गोष्ट घडली आहे की आपण एकाच वेळी सगळ्यांबरोबर पोहोचतोय. तर आजचं सेशन पण असंच आहे आणि आपली संस्था त्यातून हे जॉईन तर होत आहे पण आपली संस्था काय करते तर आपली संस्था जी आहे महिलांना मार्गदर्शन करते. आपल्याकडे अशा महिला आहेत ज्या व्यवसाय करतात तर त्यांना संस्था मार्गदर्शन करते की तुम्ही व्यवसाय वाढवायचा कसा. मग त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम संस्था करते की व्यवसाय तुम्ही वाढाल. मग त्यांच्यासाठी मार्केटिंग सेशन असू दे नाहीतर डेव्हलपमेंट त्यांची जी व्यवसाय आले पाहिजे ते सेशन घेण्याची संस्था प्रयत्न करते की तुमचं डेव्हलप कसं होणार, तुम्ही ब्रँडिंग कसं कराल, काही काउन्सिलिंग तुम्हाला लागत असेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तर ते काउन्सिलिंग तुम्हाला संस्था देते आणि वेळोवेळी जे मार्गदर्शन असतं ते संस्था करते की तुमचा व्यवसाय तुम्ही कसा वाढवाल, कशी वृद्धी कराल. आणि काही जे आहे माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? ओके. तर काही अशा लेडीज सुद्धा आहेत आपल्या महिला क्या ज्या काही करत नाहीये सध्या पण अशांनाही संस्था मार्गदर्शन करतं की तुम्ही सुरुवात व्यवसायाची कशी कराल. तर त्यांच्यासाठी आमचे वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम असतात की तुम्ही सुरुवात कशी कराल व्यवसायाची. दुसरी गोष्ट की तुम्हाला लायसन्सिंग काय गरजेचे आहे, काय गव्हर्नमेंटचे नवीन स्कीम फॅसिलिटीज आहे हे सुद्धा संस्था तुम्हाला सांगते. काही जर संस्थेकडे ऑपॉर्च्युनिटी असली बिझनेस ऑपॉर्च्युनिटी तर ते वेळोवेळी संस्था जे आहे हे प्राथमिकता दर्जा असं आहे की ते आपल्या संस्थेच्या मेंबर्सना मिळतो. जसं आता आपण वेगवेगळे जे स्वयं स्टोर सारखं एक प्लॅटफॉर्म उभा केला जिथे सगळ्या महिलांना गार्मेंट सेक्टरमध्ये काम करता आलं आणि तिथे त्यांचे प्रोडक्ट तिथे पोस्ट करता आले. आता एक होम शेफ म्हणून आपण फूडमध्ये काम करतो आहोत जिथे महिला घरी बसून ज्या महिलांचं हे होतं की मला काहीतरी करायचंय तर अशा महिलांना घरी बसूनही काहीतरी करता येईल असं आपण प्लॅटफॉर्म उभा करून दिला आहे एका कंपनी सोबत मिळून. असे वेगवेगळे आपण संस्था ऍज अ म्हणून महिला सक्षमीकरण या प्लॅटफॉर्मवरती महिलांसाठी आपल्या काम करत असतो. आणि आज एक वेगळं काहीतरी करायला पाहिजे म्हणून आजचं सेशन आहे. तर एक छोटीशी माहिती जी आहे जे आपले आजचे फॅकल्टी आहेत शिकवणाऱ्या ज्या मॅम आहे पाहुणे आहेत आपले तर त्यांची माहिती जी आहे आराधी ठाकूर मॅम करून देतील तुम्हाला. तर पुढचं सूत्र मी आराधी मॅडम कडे देते. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी आवाज जो आहे तुमच्या माईकचा हा बंद ठेवा. म्हणजे मॅडमना गाईड करताना काही प्रॉब्लेम यायला नको, आवाजाचा इश्यू यायला नको. ठीक आहे आराधी मॅडम. थँक्यू मेघना मॅडम. माझा व्हिडिओ ऑफ आहे पण मी आहे, सगळ्यांच्या समोर आहे आणि सगळ्यांबरोबर आहे. मी परत एकदा सगळ्यांचं स्वागत करते. नमस्कार, मी आराधी ठाकूर, स्वयंसिद्ध उमंग मंचात सर्वांचं स्वागत. आजपर्यंत मी बरेच कार्यक्रम घेतले. स्वयंसिद्ध संस्था कशा प्रकारे काम करते आणि संस्थेची उद्दिष्ट खूप पारदर्शक आहे. स्वयंसिद्ध कुटुंबात थोडी मोजकी माणसं नसून एक संघटक बनलं आहे आणि संघटन यशाचे सूत्र या तत्वावरच आम्ही काम करतो. संस्थेने नेहमीच काही ना काही वेगळे विषय तुमच्या पुढे आणले आहे. आजचाही विषय वेगळा आहे आणि आपल्या जिव्हाळ्यात आपण पट्टीचे खवळे आहोत. जगभरातल्या खाद्य संस्कृतीविषयी वेगवेगळ्या चटकदार पाककृती
विषयी जाणून घ्यायला आपल्याला आवडतो. आपल्यापैकी प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणासाठी इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करत असतो. खाण्याची आवड असणाऱ्या अनेक फूड ब्लॉगर्सची वेगवेगळे रेसिपीज रिव्ह्यू त्यांच्या पेजवर प्रसिद्ध केली आहे. तिथेच माझी आपल्या आजच्या शेफची ओळख झाली. आज आपल्याकडे शिल्पा शिरोडेकर आले आहेत. शिल्पा मॅडम बद्दल सांगायचं झालं तर मराठी कलाकार म्हणून सुरुवात केली. मोरूची मावशी या नाटकामध्ये 200 अधिक प्रयोग केले. टेक्सटाईल आणि बेकरीचा डिप्लोमा केला आहे. HDFC बँकेत उच्च पदावर नोकरी करत होत्या, पण फूड मध्ये काहीतरी करावं ही हुरहुर मनात सतत होती. आणि झाला श्री गणेश शिल्पाज फूड बुकचा. यांनी आपला स्वतःचा युट्यूब चॅनल सुरू केला आहे आणि बघता बघता त्यांना खूप छान प्रतिसाद मिळाला. आणि कोणी महान ज्ञानी महात्म्याने सांगितलं आहे ना, सक्सेस के पीछे मत भागो, एक्सलन्स का पीछा करो, सक्सेस झक मार के तुम्हारे पीछे आई. आणि असं खरं झालं शिल्पा मॅडमच्या बाबतीत. आता शुभेच्छा शिग्रम म्हणत आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. शिल्पा मॅडम, पुढे पूर्ण सूत्र तुमच्या हातात. हॅलो शिल्पा, हा तुम्ही सुरुवात केली कार्यक्रमाला आता करू. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वयंसिद्ध फाउंडेशन आणि माझी मैत्रीण आराधी ठाकूर यांनी आज मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, आपल्याशी इंटरॅक्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची खरंच खूप आभारी आहे. आज मी तुम्हाला 2 रेसिपी दाखवणार आहे, अगदी पटकन होणाऱ्या, आणि जे आपल्या घरात साहित्य अवेलेबल आहे तेच वापरून आपण ह्या रेसिपीज करणार आहोत. कधीतरी असं होतं ना की पटकन मुलं काहीतरी खायला मागतात आणि आपल्याला असं काहीतरी करून द्यावं असं वाटतं, त्यावेळेस ह्या रेसिपी अगदी पटकन होणारे आहेत. हॅलो, तर आपण मला वाटतं सुरुवात करूया पहिली रेसिपी करायला, चीज चिली टोस्ट सँडविच. पाहूया काय काय लागतंय त्याच्यासाठी. इथे सर्वप्रथम आपण गार्लिक बटर तयार करणार आहोत. गार्लिक बटर तयार करण्यासाठी आपण साधारणतः 2 टेबलस्पून बटर घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण साधारणतः 1 टीस्पून एवढं गार्लिक घातलेलं आहे. हा लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, म्हणजे मी हा फूड प्रोसेसर मधनं ऍक्च्युअली काढून घेतलाय, तुम्ही बारीक चिरून घेतलात तरी चालेल. त्यात थोडीशी हिरवी मिरची घेणार आहोत आपण. आता जसं आपल्याला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे घ्यायचे. आणि थोडीशी कोथिंबीर. हे सगळं आपल्याला नीट एकजीव करून घ्यायचं आहे. ह्याच्यात आपण मीठ घालत नाही आहोत कारण बटर मध्ये ऑलरेडी मीठ असते. तर हे आपलं गार्लिक बटर रेडी आहे. हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. आणि आता इथे एक बाउल घेतलाय मी, त्याच्यामध्ये अगदी बारीक कापून कांदा घ्यायचा आहे. खूप बारीक कापायचाय, किंवा हा मी हातानेच कापलाय, पण तुम्ही फूड प्रोसेसर मध्ये घातलात तरी चालेल. हा साधारणतः 1.5-2 टेबलस्पून मी कांदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ही 1 टेबलस्पून सिमला मिरची बारीक कापलेली, थोडीशी हिरवी मिरची घ्यायची आहे कारण आपण ती बटर मध्ये पण घातलेली आहे. ह्यातही आपण मीठ घालणार नाही आहोत कारण आपल्याला ह्याच्यात चीज घालायचंय आणि चीज मध्ये सुद्धा मीठ असतं. तर हे मी चीज किसून घेतलेलं आहे, हे प्रोसेस चीज आहे. हे साधारणतः 2-3 टेबलस्पून आपण घ्यायचे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. चीजचं प्रमाण कमी जास्त झालं तर काही हरकत नाही, ते छानच लागतं. तर हे आपलं सँडविच साठी जे लागणार
आतलं जे स्टफिंग आहे ते तयार झालेलं आहे. हे जे गार्लिक बटर मध्ये मी जी मिरची घातली आहे मगाशी ती तुम्ही नाही घातलीत तरी चालेल, हे आपल्या आवडीप्रमाणे आहे. आता मी आधी गॅस ऑन करते. मी इथे व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत पण तुम्ही ब्राऊन ब्रेड सुद्धा घेऊ शकता. आता हे जे स्टफिंग आहे ते आपण ह्या ब्रेड मध्ये भरणार आहोत. दोन पद्धतीने तुम्हाला दाखवते. हे एक जे आहे ते मी फक्त मध्येच असं स्टफिंग भरलेलं आहे आणि जे दुसरं आपण सँडविच करणार आहोत त्याच्या हे मी पूर्ण पसरून घेतलंय, कारण तुम्हाला नंतर सांगते. आता काय करायचंय, हे थोडस मोझरेला चीज मी घेतलंय. हे तुम्ही नाही घेतलं तरीही काही हरकत नाही, जे आपल्याकडे अवेलेबल असतं त्याच्यातच आपण करायचंय. पण आता इथे मी तुम्हाला दाखवते त्याच्यामुळे मी हे मोझरेला चीज घेतलेला आहे ते मिक्स नाही केलंय, ते मी वरूनच घालणार आहे. आता काय करायचं, ह्या मोझरेला चीज वर थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे. पुन्हा मी सांगते, तिखट आपल्याला ज्या प्रमाणे आवडतं त्याचप्रमाणे आपण घ्यायचंय. जास्त तिखट आवडत नसेल तर आपण हे प्रमाण कमी करू शकतो. आणि थोडस ऑरिगॅनो घालणार. बस हे बंद करायचं आपल्याला. मी जर ब्रेडचा स्लाइस दुसरा घेते, कारण याला इथे होल आहे. आता काय करायचंय, हे जे आपण गार्लिक बटर बनवून घेतलंय ते या वरच्या स्लाइसला स्प्रेड करायचंय. या कोथिंबीरच्या ऐवजी तुम्ही पार्सली पण वापरू शकता. आता हे आपण तव्यावर ठेवणार आहोत. वरच्या बाजूने सुद्धा आपण बटर लावून घेतलेलं आहे. इथे असा गार्लिकचा आणि त्या बटरचा इतका सुंदर वास येतोय. गॅस मीडियमच आहे. हे सँडविच जोपर्यंत होतंय तोपर्यंत मी दुसरं तुम्हाला टोस्टर मध्ये करून दाखवते. दोन्ही इफेक्ट छान येतात. हा टोस्टर आहे, बघू शकता. इथे पण आपण सेम करणार आहोत.
इथे ब्रेडला एका बाजूने मी बटर लावून घेतलेलं आहे, बटर लावलेली साइड आपण खाली ठेवायची, उलटी ठेवायची। जे आपण फक्त मध्ये स्टफिंग भरलं होतं तो ब्रेड मी ह्याच्यात ठेवलाय। दाखव हे मगाशी जे आपण ठेवलेलं सँडविच आहे, हा हा काय मस्त रंग आलेला आहे आणि त्याचा जो सुगंध येतोय तो मी तुम्हाला असं सांगू शकत नाही, पण खूप छान गार्लिक आणि बटरचा स्मेल येतोय। हे पहा, हे आता जे दुसरं आहे ते मी बंद केले टोस्टर, आणि हे सुद्धा आपण गॅसवर ठेवणार आहोत। मीडियम गॅस ठेवलाय मी, बघूया खालच्या बाजूने झालंय का। येस, हे इकडनं पण छान अगदी झालेलं आहे, काढून घेऊया आपण। मी तुम्हाला थोड्या वेळाने कट करून दाखवते, हे आपलं तोपर्यंत दुसरं सँडविच होतंय। मध्ये मध्ये चेक करायचंय आपण, नाहीतर करपेल। या आज मी करणार असलेल्या दोन्ही रेसिपीज मी माझ्या आईकडून शिकले, ट्रस्ट मी इतक्या टेस्टी लागतात ना या दोन्ही रेसिपी। पहिली मी पटकन अगदी सोपी रेसिपी दाखवली आहे तुम्हाला, दुसऱ्या रेसिपीला आपल्याला थोडासा वेळ लागेल। तोपर्यंत आपण हे कट करून बघूया सँडविच, मस्त क्रिस्प आलेला आहे याला। बघू शकता तुम्ही खूप सुंदर। हे सुद्धा सँडविच चेक करून पाहू। हे पहा, हे सुद्धा रेडी आहे। जर अजून एक शेड थोडीशी जास्त येऊ दे कलरची, हे पहा हे सुद्धा सँडविच आपलं रेडी आहे। काढून घेऊया। ह्याच्यामध्ये काय होत, ह्याच्यात या ज्या हे जे कॉर्नर्स आहेत ना हे पण खूप असे क्रिस्पी लागतात, म्हणून मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने करून दाखवलंय। जरा गरम आहे, मी 2 मिनिटांनी कट करते। कुठेतरी
अशा प्रकारे आपलं हे चिली टोस्ट सँडविच रेडी आहे. नक्की करून बघा. मला वाटतं किती 5 ते 7 मिनिटं लागली असतील आपल्याला हे करायला. आहे की नाही सोपी रेसिपी, अगदी पटकन होणारी. तुम्ही केचप बरोबर सर्व करू शकता. इथे फक्त मला दाखवते. टेम्पटिंग आहे एकदम. अशा प्रकारे आपली एक रेसिपी तर झाली आहे. दुसऱ्या रेसिपीला मला थोडासा 1-2 मिनिटाचा ब्रेक लागेल. आराधी. हो हो हो. थँक्यू शिल्पा मॅडम. आम्ही थांबतो 5 मिनिटं, काही हरकत नाही. हो हो, 5 मिनिटं अगदी. कारण मी जरा दुसऱ्या रेसिपीचं सगळं साहित्य इथे काढून घेते. ओके. खरंच खूप छान रेसिपी दाखवलेली आहे. मुलांना संध्याकाळच्या वेळेस कधी भूक लागते त्यावेळेस करता येण्यासारखे. आणि ह्या लॉकडाऊनच्या टाइम मध्ये पटकन आपल्याला सगळं सामान नाही मिळत, पण ह्या गोष्टी अवेलेबल होऊ शकतात आणि ह्याच्यातनं आपण करू शकतो. आणि हे हेल्दी पण आहे. येस, थोडं आहे डायटिंगच्या ह्याने थोडं विचार केला तर, पण मुलांच्या दृष्टीने येस हे खूप छान पदार्थ आहे. नक्कीच करायला काही हरकत नाही आणि पटकन होण्यासारखं आहे. शिल्पा मॅडमचा स्वतःचा युट्यूब चॅनल आहे. त्या स्वतः बऱ्याचशा रेसिपीज त्यांनी ऑलरेडी तिकडे टेस्टी होममेड आणि इझी अशा रेसिपीज ना त्यांनी ऑलरेडी तिकडे त्यांच्या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत. तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याने तुम्हाला अजून त्यांच्या नवीन नवीन रेसिपीज कळतील. त्या स्वतः कॅटरिंगच्या पण ऑर्डर्स घेतात भरपूर आणि त्यांच्याकडे खूप ऑर्डर्स आहेत. आपल्याकडे त्या पुढे ऑनलाईन क्लासेस पण सुरू करणार आहेत आणि रिलेटेड टू कॅटरिंग बिझनेस असे क्लासेस असणार आहेत. म्हणजे त्या मे बी रिलेटेड रेसिपीज असतील किंवा मसाले असतील, ग्रेव्ही असतील, ह्याच्यातला बरंच माहिती आहे. आणि आपल्याकडे बऱ्याच महिला फूड ह्या सेक्टरमध्ये काम करतात, तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आमच्या महिलांसाठी असे वेगवेगळे कॅटरिंग रिलेटेड काही ज्या करतात त्यांना त्याच्यात फायदा होण्यासारखं असेल तर एखादे आपण क्लासेस घेऊया त्यांच्याकडे. तो आज बेसिकली त्यांनी खूप दोन सोप्या आणि पटकन होणाऱ्या रेसिपी आहेत. शिल्पा मॅडम एकट्या नसून त्यांची मुलगी पण त्यांच्या बरोबर आहे, त्यांना ती मदत करत असते. बरं श्वेता, श्वेता तू आम्हाला नंतर सगळ्यांना हाय कर, आम्हाला तुला बघायचं आहे. तुम्हाला काही कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही नंतर ते विचारू. आपण नंतर प्रश्न FAQ हा सेशन ठेवणार आहोत. तत्पूर्वी आता पुढचा आपला कार्यक्रम होणार आहे. पुढच्या सॅटरडेला ऑर्गॅनिक किचन म्हणून कार्यक्रम आपण प्लॅन करतो आहोत. केलेला आहे ऑलरेडी, त्याला पण तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरून छान उत्तम प्रतिसाद द्या अशी अपेक्षा करतो. कार्यक्रम थोडा वेगळा आहे पण खरंच गरजेचा आहे म्हणून आम्ही प्लॅन केलेला आहे. आपले आत्तापर्यंत जेवढे पण कार्यक्रम प्लॅन केले आहेत ना, ते काही ना काही कारणास्तव आणि त्याचा सगळ्यांना कुठे ना कुठेतरी उपयोग होईल या निमित्ताने, या उद्देशाने प्लॅन केलेले आहेत. मेघना मॅडम तुम्हाला काही सांगायचं आहे? नाही नाही, खरंच आता येणारा कार्यक्रम खूप सुंदर असणार आहे. गार्डनिंग, गार्डनिंग म्हणजे कसं, नुसतं आपल्याला नाही तर घरातले जे किचन पासून निघणारा कचरा आहे तर त्याचं कसं उपयोग करायचं, आणि आपल्या जो मुंबई सारख्या आपण शहरात राहतो तर ते कसं गार्डनिंग करायचं, कशी भाजीपाला छोटे छोटे आपल्या टेरेसवरती म्हणा घरात म्हणा पिकवू शकतो, त्याची खूप सुंदर माहिती जी आहे प्रोफेसर देणार आहेत. ज्या शिकवतात या विषय त्यांचा आवडीचा आहे तर त्या येणार आहेत आपल्याकडे पुढच्या आठवड्याला. जसं आज रेसिपी हा तर विषय तुमचा आवडीचा आहे म्हणून तुमचा एवढा सुंदर प्रतिसाद मिळाला, पण तो विषयही तुम्ही अटेंड करावा अशी आमची अपेक्षा आहे. हा ते पूर्णपणे फ्री सेमिनार असेल ते सुद्धा. आपले बरेचसे सेमिनार आपले फ्रीच आहेत आणि ह्याच्या आधीचे पण बरेचसे गेले, पण काही काही सेमिनार जे रिलेटेड टू बिझनेस असतात त्यांचे आम्ही पेड प्रोग्राम करतो. जसं उद्योग साधना झाला होता मध्ये, आपण एक परत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचाही प्रोग्राम करतो आहोत. नंतर पॅशन आणि ट्रेंडिंग हा एक आपला नवीन प्रोग्राम असणार आहे, त्याच्यावर थोडं चालू आहे प्लॅन.
हॅलो 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 आपण दुसरी रेसिपी करायला सुरुवात करूया राजी. हो हो चालेल चालेल हरकत नाही. आज आता दुसरी रेसिपी मी जी दाखवणार आहे तुम्हाला ती बटाट्याची शेव आहे. पण बटाट्याची शेव अगदी 3 इन्ग्रेडियंट वापरून केलेली आहे आणि अतिशय टेस्टी लागते. म्हणजे तुम्ही ही शेव करून बघाच, तुम्ही दुसरी शेव खाणारच नाही. म्हणजे ती अशी उरतच नाही माझ्या घरात. मी केली रे केली की ती लगेच अगदी 15 मिनिटात संपून जाते. तर ही शेव मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप सोपी रेसिपी आहे. सुरू करूया. इथे काय करायचंय आपल्याला, मी एक वाटी मैदा आणि एक वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे जे काही तुम्ही जे प्रमाण घ्याल ते सम प्रमाणात घ्यायचं आहे. मी आता इथे थोडस करायचं म्हणून कमी घेतलंय. पण एक साधारणतः तुम्हाला मी प्रमाण सांगते की एक कप जो आपला मेजरिंग कप असतो तेवढा एक कप मैदा आणि एक कप जर डाळीचं पीठ घेतलं तर त्याला 4 बटाटे आपल्याला घ्यायचे. तर हे बघा काय करते मी, हे जे मैदा आणि डाळीचं पीठ आहे ते आपण एका कपड्यात बांधणार आहोत. मी रुमाल घेतले तिथे. हे अशा प्रकारे आपण त्याच एक काय म्हणाल, पोटली म्हणा किंवा काय जे काय असं हे बांधून घ्यायचंय. हे अशा पद्धतीने हे बघ. ओके आता हे डाळीचं पीठ आहे. हे सुद्धा अशा पद्धतीने आपण बांधून घेतलेलं आहे. आता काय करायचंय आपल्याला, एका कुकरच्या भांड्यात हे ठेवायचे दोन्ही ह्या जे आपण बांधलेले आहे डाळीचं पीठ आणि मैदा. आणि हे असंच्या असं कुकरमध्ये ठेवून आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायचे. कुकरमध्ये आपण खाली पाणी घालणार आहोत, ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही काही नाही. हे असंच कुकरमध्ये ठेवून आपण 2 शिट्ट्या करायच्या. तर हे मी आधीच करून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते. कारण काय ते ना थंड व्हायला लागतं, तर आज एवढा वेळ आपल्याकडे नसल्यामुळे मी हे आधीच आहे बघा कुकरच्या भांड्यात ना उकडून घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला ते दाखवते सोडून कसं झालंय ते. काय होतं, आपण जेव्हा हे पीठ उकडून घेतो ना तेव्हा ते अतिशय त्याच्यापासून जो पदार्थ बनवतो तो हलका होतो. आपल्याला बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर काहीही घालण्याची गरज नसते. हे बघा हे असं झालेलं आहे. आता आपल्याला ते चाळून घ्यायचंय. त्यासाठी मी एक ही अशी चाळणी घेतलेली आहे. हे मोडायचंय आपण हाताने. हे मोडलं जातं पटकन, तर ते हे नाहीये म्हणजे कठीण असं नाहीये, फक्त ते जरा घट्ट होतं कारण आपण ते उकडून घेतलेलं आहे. तर आपण हे सगळं चाळून घ्यायचंय व्यवस्थित. हा मैदा आहे. गोठळ्या हाताने मोडायचे आहेत. त्याचप्रमाणे आता डाळीचं पीठ हे पहा, सही असंच हे झालेलं आहे. पटकन मोडलं जात.
हे जे उरलेलं आहे ना हे आपण जरा एकदा मिक्सरला जर लावलं तर हे चटकन होणार, पण आता मी हे मिक्सरला लावत नाहीये, किंवा हे हातानेही आपण जरा वेळ आणखी जरा वेळ जर का हे केलं तर ते पटकन ह्याच्यातनं पडणार आहे. पण आपल्याकडे आता वेळ कमी असल्यामुळे मी जेवढं पीठ चाळून झालंय त्याचंच मी तुम्हाला करून दाखवते. हे पहा, हे जरा एकदा आपण मिक्सरमध्ये नुसतं एकदा फिरवलं ना तर ह्या सगळ्या गुठळ्या मोडणार आहेत. हे कुकर मधनं दोन शिट्या झाल्यानंतर एक अर्धा एक तास थंड होऊ द्यायचं आणि मग हे चाळून घ्यायचं. झालंय हे, आता काय करायचंय, हा बटाटे मी उकडून ऑलरेडी मॅश करून ठेवलेले आहेत. तर हे बघा, हे जे पीठ आहे हे आपण चांगलं मिक्स करून घेतलंय आणि ह्यात आपण फक्त मीठ घालणार आहोत, बाकी काहीही घालणार नाही आहोत. आणि खरंच फक्त मीठ घालूनही या शेवेची टेस्ट तुम्ही एकदा करूनच बघा. हे अंदाजाने साधारणतः जेवढं लागेल तेवढं आपण मीठ घालून घेतलेलं आहे. ह्याच्यात आपण पाणी वगैरे काही नाही घालायचंय, फक्त बटाट्यात म्हणजे ह्या बटाट्यातच हे आपल्याला मळायचंय पीठ. हा बटाटा मी उकडून मॅश करून चांगला मॅश करायचंय, त्यात गुठळ्या नको राहायला. हे साधारण चार बटाटे आहेत, आपल्याला अंदाजे दोन बटाटे लागणार आहेत ह्याच्यासाठी. बघूया, आणि हे पीठ ना थोडस घट्ट मळायचंय, कारण का माहितीये का, ते जर घट्ट असेल ना तर त्याला एक छान असं टेक्स्चर येत. फारही घट्ट मळायचं नाही की जेणेकरून आपल्याला ते शेव ती पाडण्यासाठी खूप जड पडेल. पण बघा मी दाखवते तुम्हाला कसं. ह्या पिठातच बटाटा घालत जायचंय, बटाट्यात पीठ घालायचं नाहीये, कारण जर का बटाटा जास्त झाला तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून ह्या पिठात पीठ भिजवण्यापुरताच हळूहळू आपण ह्याच्यात बटाटा घालायचा. साधारण मला अर्धा बटाटा लागला, म्हणजे दोन बटाटे लागले मला ह्या एका वाटीसाठी. तेल पण लावायचं नाहीये आपल्याला ह्याला मळताना, पाणी सुद्धा लावायचं नाहीये. ह्याच्यात आपण मोहन घालणार नाही आहोत, काहीच नाही. हे जे आपण पीठ उकडून घेतलंय ना त्यामुळेच ती शेव खूप अशी क्रिस्पी हलकी आणि जे काही त्याचं टेक्स्चर आहे हे उकडलेल्या पिठामुळे होणार आहे. हा पहा, हा असा एकंदरीत हा असा गोळा करून घेतलेला आहे. गोळा मळल्यानंतर त्याला रेस्ट होण्यासाठी ठेवण्याची सुद्धा गरज नाहीये, लगेच आपण शेव करायला घेऊ शकतो. हा बघा, हा असा गोळा झालेला आहे. आता मी आधी गॅस ऑन करते. तेल आपल्याला मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आहे. जास्त गॅस मोठा ठेवून तेल एकदम तापवून नाही घ्यायचं, कारण मग काय होतं की शेव जी आपण करणार आहोत ती वरून करपते आणि आतमधनं ते मऊ राहतं. जरा मध्यम आचेवर आपण हे तेल गरम करून घ्यायचंय. आपलं तेल जोपर्यंत गरम होत आहे आपण हा जो गोळा केलेला आहे तो
तो भरून घेऊया चकलीच्या भांड्यात. हे जे चकलीचं भांड आहे त्याला मी आधीच आतमधून तेल लावून ठेवलेलं आहे आणि ही जी शेवेची जी त्याच्यातली जी चकती आहे ती घालून ठेवलेली आहे. भांड्याला आतून थोडासा असा तेलाचा हात लावून घेतलाय, नाही लावला तरी काही फरक पडत नाही. हा जो गोळा आहे तो व्यवस्थित मळून ह्यात भरून घेतलाय. अजून थोडीशी जागा आहे, थोडासा भरूया आपण. रेडी आहे आपलं. आता फक्त थोडस तेल तापतंय म्हणून थांबले. जसं की आराधी म्हणाली की माझी मुलगी ह्याच्यात मला मदत करते, तर खरोखरच ती मला मदत करते म्हणूनच हे मी करू शकते. सगळी टेक्निकल बाजू, सोशल मीडिया सगळं ती सांभाळते, तिला काहीही येत नव्हतं, ती आर्किटेक्ट आहे. पण हे जेव्हा मी करायला चालू करायचं असं माझी इच्छा दाखवली तेव्हा तिने स्वतःहून ती शिकली घरच्या घरीच आणि ती हे सगळं करते. त्याचप्रमाणे माझे मिस्टर, मुलगा, सासूबाई ह्या सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी हे करू शकते. तुम्ही नक्की माझं युट्यूब चॅनल फॉलो करा, कारण त्याच्यावर मी माझा प्रयत्न असा असतो की ज्या अशा सोप्या पटकन होणाऱ्या, जे सामान अव्हेलेबल आहे त्याच्यात होणाऱ्या आणि रोजच्या आपण वापरात असणाऱ्या अशा रेसिपी ज्या आपल्याला कधीही पटकन करता येतील अशाच मी टाकत असते. तर नक्की माझं युट्यूब चॅनल फॉलो करा. बघूया आपण आता तेल तापलंय का. नाही तापलंय अजून, जरा 2 मिनिटं लागतील. शिल्पा मॅडम, तुमच्या युट्यूब चॅनल वरती ना तुम्ही ते राघवदास लाडू दाखवलेत रव्याचे, खूप सुंदर आहे आणि ते मी खरंच एकदा करून बघितले, पण खरंच छान दाखवले ती रेसिपी. आणि एकदा आम्हाला परत दाखवाल का तुम्ही युट्यूब, आम्हाला पण असे लाईव्ह मध्ये करू. नक्की नक्की, कारण ती ना ट्रेडिशनल रेसिपी आहे आणि ती कधी कोणत्याही वेळेस केली तरी ती इतकी म्हणजे छानच लागते. अगदी कोणत्याही जेवणाबरोबर किंवा कधीही पाहुणे येणार असतील अगदी. हो हो, मी नक्की दाखवी. 1 मिनिट आहे तेल, खरं तर मी मगाशीच तापायला ठेवायला हवं होतं. ओके, तापलेलं आहे तेल. आता आपण शेव ह्याच्यात पाडायला घेऊया. आता ही शेव ना आपण बाजूनी असं अशी गोल टाकायची. बाजूने मध्ये टाकायची. दिसत असेल तुम्हाला किती ती अशी उबून वर आलेली आहे, हलकी झालेली आहे. थोडासा वेळ लागतो, घाई नाही करायची, कारण घाई केली तर मग ती आतून मऊ राहील, कच्ची राहील, त्याच्यामुळे घाई आपण करणार नाही हो.
ती खूप छान दिसतीये पण असं एकदम कढईत असं मस्त त्याचं टेक्स्चर जे आहे ना त्याचं मी नंतर तळल्यानंतर दाखवते त्याचं जे टेक्स्चर येतं त्याला इतकं छान म्हणजे तुम्ही जर गोळा त्याचा घट्ट मळलात ना तर ते टेक्स्चर आणखी छान येतं पण मग ते काय होतं आपल्याला ती शेव पाडायला जरा थोडस कठीण जात पण तरी सुद्धा याला छान टेक्स्चर येतं. या रेसिपीवर महिला भरपूर प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. थोडस त्याला ना तळायला वेळ लागतो पण मी तो वेळ घेते कारण आपल्याला घाई करून ते काही बिघडवायचं नाहीये. थोडे पेशन्स ठेवूया आपण. आणि ही तर शेव आपली झाली, ही तळून झाली की झाली, ही अशीच संपते म्हणजे ही उरत नाही. पण ह्याला मी एक वेगळा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या शेवेपासून मी तुम्हाला अजून एक रेसिपी करून दाखवणार आहे, तर बघूया आपण ते पण होईल पटकन. पण ही शेव माझ्या घरात तर केल्यावर कधीच उरत नाही. याचा रंग पण असा येलोच असतो कारण आपण ह्याच्यात काहीच घातलेलं नाही, नाही तिखट, नाही हळद, काहीच नाही. त्याच्यामुळे हा जो त्याचा ओरिजिनल रंग आहे तो तसाच राहतो. पण ही शेव टिकू शकते ना? हो हो, पण ती टिकते, पण ती घरात टिकणारच नाही इतकी छान होते. मी अगदी तुम्ही करून बघा, ते राहणारच नाही. कितीही केली तरी ती एक दोन दिवसाच्या वर राहतच नाही. टिकायला तर ती 8-10 दिवस टिकू शकते जर एअरटाईट डब्यात आपण ठेवली ना, तर ती टिकते. होत आली आता. ऑलमोस्ट झालेली आहे, काढून घेते. तेल बाजूला करून आता आपण दुसरी शेव काढूया आणि मग मी जे ह्याच्यापासून आपल्याला पुढची रेसिपी बनवायची आहे ती बनवायला घेते. तोपर्यंत ही दुसरं जे त्याचं शेवेचं चाक आहे हे होत राहील एका साईडला. आता आपण काय करणार आहोत, हे मी जे म्हटलं ना तुम्हाला ह्याला जे छान अगदी असं टेक्स्चर येतं, मला माहित नाही आता तुम्हाला दिसतंय का नाहीये, पण त्याला एक असं ते अशी प्लेन नाही होत ती, असं त्याला ना खूप छान टेक्स्चर येतं. बघा आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. ह्या शेवेपासून त्याला एक थोडासा ट्विस्ट द्यायचा आहे आपल्याला. इथे मी ह्याला चायनीज भेळ अजिबात म्हणणार नाही कारण मी कधीच चायनीज सॉसेस शक्यतो कधीच वापरत नाही. त्याचप्रमाणे फूड कलर्सही मी कधीच कुठच्याच रेसिपीला वापरत नाही. आपल्याकडे इतके छान छान नॅचरल कलर्स असतात, बीट आहे, पालक आहे, हळद आहे, केशर आहे, हेच वापरून मी नेहमी कलर जो काय पदार्थाचा असतो तो मॅनेज करते. तर आता काय करतोय, हे थोडं तेल घेतलंय, साधारणतः 2 टेबलस्पून असेल.
याच्यामध्ये हा बारीक कापलेला लसूण आहे, हा मी फूड प्रोसेसर मधनं केलाय, हाताने कापला तरी चालतो. लसूण थोडा मी जास्त घेतलाय, साधारणतः 1-2 टेबल स्पून. त्याचं कारण मी नंतर सांगते तुम्हाला. त्याचबरोबर 1 टेबल स्पून आलंय तेही मी किसून घेतलेलं आहे. आता हे आपण जे करणार आहोत ना, हे सगळं मोठ्या गॅसवर करायचंय. आपल्याला गॅस मोठा ठेवलाय मी. पटापट परतून घ्यायचे आपल्याला. फक्त याचा कच्चेपणा जाईस्तोवरच आपल्याला परतायचं, जास्त वेळ नाही. आणि हे बघा, ह्या मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. कलरच किती छान दिसतो ना, सगळ्या अशा एकत्र भाज्या छान दिसतायत. आणि त्या मुलांच्या पोटात भाज्या जाव्यात हा हेतू आहे. तर आता या एक एक करून आपण भाज्या याच्यात टाकणार आहोत. पहिल्यांदा कांदा घेतलाय मी, सगळ्या काही घेते, थोडंसंच करून दाखवते तुम्हाला. त्यानंतर कोबी, सिमला मिरची आणि गाजर पण हे हातानेच कापलेलं आहे. हे गाजर माझ्या मुलांनी कापून दिलंय मला, त्यालाही खूप इंटरेस्ट आहे कुकिंग मध्ये. बघा ना किती फाईन गाजर कापलेलं आहे. हे गाजर टाकलंय आणि कॉर्न्स टाकले. इकडे आता दुसरीकडे जरा आपली शेव काय झालंय त्याच बघते. हे होते सेल गॅस मोठा ठेवलेला आहे पटापट, कारण ह्या भाज्यांचा जो क्रंचीनेस आहे तो नको जायना. आता ह्याच्यामध्ये आपण थोडस मीठ घालायचंय चवीप्रमाणे. शेवेत आपल्या मीठ आहे, त्याच्याप्रमाणे आपल्या चवीप्रमाणे मीठ घातलं. काळी मिरी पावडर, हे सगळं तिखट वगैरे आपल्याला जसं आपल्या आवडीप्रमाणे घालायचंय आपण. आणि त्यानंतर मी याच्यात घातलंय मिरची पावडर, ही काश्मीरी मिरची पावडर आहे. हे कारण सांगते मी तुम्हाला काय, मी ह्याच्यात एकही चायनीज सॉस वापरलेला नाही. आता साधारणतः आपला जो शेजवान सॉस असतो त्याच्यामध्ये काय असतं, लसूण असतो जास्त प्रमाणात, लाल मिरचीचं वाटण असतं. तर त्याला सबस्टिट्यूट म्हणून मी इथे लसूण जास्त घातलेला आहे आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे. त्याचप्रमाणे चिली सॉस मध्ये चिली असते, व्हिनेगर असतं, तर म्हणून आपण ह्याच्यामध्ये व्हिनेगर घालणार आहोत आणि थोडी बारीक कापलेली मिरची घालणार आहोत. झालंय काम चिली सॉसच सुद्धा. हे व्हिनेगर घालते. व्हिनेगर जर घालायचं नसेल तर लिंबू पिळू शकता, पण लिंबू सगळं झाल्यावर शेवटी पिळायचं. कारण लिंबू पिळून जर का तुम्ही गरम केलं तर त्याला कडवटपणा येऊ शकतो. आपली शेव बघूया. अरे शेव जरा अशी असते, ठीक आहे. तर आपल्या ही भाजी आपली रेडी आहे. गॅस जरासा मोठा करायचा, कारण ते जरा सुकली पाहिजे. आणि नंतर आपण ह्याच्यात टोमॅटो केचप ऍड करणार आहोत. हा अंदाजाने, आपल्या अंदाजाने साधारण 2-3 टेबल स्पून जसं आपल्याला आवडत असेल. रेडी आहे आपलं. आता ही शेव काढून घेते.
थोडासा एक रंग डार्क आलाय पण काही हरकत नाही, मस्त क्रिस्पी झालेली आहे. आता काय करायचंय आपल्याला, हे जे आहे ना हे आपण ज्या भाज्या शिजवल्या त्या थोड्याशा थंड होऊ द्यायच्यात. म्हणजे जर समजा तुम्हाला हे करायचं असेल तर ह्या अशा भाज्या तुम्ही शिजवून आधी ठेवू शकता आणि शेव तर बनवलेली आपल्याकडे असेलच, तर आयत्या वेळेस फक्त मिक्स करायचं आणि सर्व्ह करायचं. आणि हे मिक्स केल्या केल्या लगेच आपल्याला सर्व्ह करायचंय, कारण नाहीतर मग ती शेव त्याच्यामध्ये मऊ पडतो. हे बघा शेवगी आहे, थोडीशी जास्त पण काही तोडायची नाही आपल्याला ती. गॅस बंद आहे, मी आता गरम असतानाच ही शेव त्याच्यामध्ये घातली आहे. पटकन मिक्स करून घ्यायची. आपली चायनीज भेळ तयार. मी त्याला चायनीज भेळ म्हणणारच नाही, कारण ही आपली इंडियनच भेळ म्हणूया आपण याला. हे बघा हे रेडी आहे, सर्व्ह करूया आपण. छान दिसते एकदम, लागते पण इतकी टेस्टी ना. आणि हे कसं नाही गरम गरमच खायचं, म्हणजे आपण हे सगळं रेडी करून ठेवू शकतो. शेव आपली रेडी करायची, जी भाजी रेडी करायची ती अजिबात गरमही करायची गरज नाही. थंडच मग मी एकमेकांच्या मिक्स केलं ना तरी ते खूप छान लागत. आणि ती चायनीज भेळ मध्ये मैदा तळून असतो त्यापेक्षा हो हे पण ह्याच्यातही आपला थोडासा मैदा आहे. बघ हे झालेली आहे आपली रेसिपी, दिसतेही छान आणि लागतेही टेस्टी. म्हणजे खरंच टेम्पटिंग लागते मला, मी असते तिकडे तर खायला आम्हाला. ये आमच्या महिलांच्या तोंडाला पाणी आलंय असं मेसेज आलेला आहे मॅडम, आता काय करायचं सांगा. शिल्पा मॅडम तुम्ही ही इन्स्टंट रेसिपी दाखवली, ही आपल्या आजच्या शेड्यूल मध्ये नव्हती. हे मी आता विचार केला की आपण नुसती शेव दाखवण्यापेक्षा जरासा एक ट्विस्ट देऊया वेगळा, आणि खरंच खूप छान. मी शेव तर प्रत्येकाने करून बघावी माझी रिक्वेस्ट आहे. खूप सुंदर होती, नाही खूपच सुंदर दिसते. तर सुंदर एवढी आहे असं वाटतं आताच नाश्ता करावा. तर झालंय आपल्या दोन्ही रेसिपी. जर तुम्हाला आवडल्या असतील ह्या रेसिपी तर आपण पुन्हा भेटू. मला आवडेल तुमच्या बरोबर यायला रेसिपी शेअर करायला. आणि सगळ्यांचे खूप खूप आभार एवढ्या मोठ्या संख्येत आपण उपस्थित राहिलात. आणि हे मी माझ्यासाठी एक प्रोत्साहन समजते, ह्याच्यात मला प्रोत्साहन मिळून मी आणखी पुढे काही करू शकेन असं वाटतंय. तर थँक्यू सो मच, थँक्यू आराधी, थँक्यू स्वयंसिद्धा फाउंडेशन. येस शिल्पा मॅडम, तुम्ही आता पुढच्या प्रोग्राम साठी तयार राहा. आमच्या महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने कशा रेसिपीज बनवल्या जातात किंवा ग्रेव्हीज कशा बनवल्या जातात ह्याच्यासाठी अगदी श्वेताला पण हाय करायचंय. श्वेताला येऊ हो, श्वेताला मी सांगितलंय पण ती काय म्हणते मी काय कॅमेरा समोर येत नाही. मी तिला सांगितलं इट्स ओके ये म्हणून, म्हणते नेक्स्ट टाइम. कारण सकाळपासून तिची खूप गडबड चालली आहे सगळं ऑर्गनाइज करायला. नेक्स्ट टाइम नक्की मध्ये मॅडम युट्यूब लिंक टाका, नक्कीच आम्ही तुमची इतर रेसिपी पण पाहू. युट्यूब युट्यूब लिंक टाकते. आणि ह्या आजच्या रेसिपीज पण मी युट्यूब वर टाकणार आहे, म्हणजे तुम्हाला जर प्रमाण किंवा काही हवं असेल तर नक्की बघा. मग आता मॅडम एका आपण क्वेश्चन आन्सर घेऊया, म्हणजे जर कोणाला याबाबतीत प्रश्न असतील तर ते विचारू शकतील. ओके एक मानसी मॅडम काही म्हणत होत्या का? मानसी मॅडम आपल्या संस्थेच्या ट्रस्टी आहेत, त्यांना काही प्रश्न विचारायचे. मॅडम महिलांसाठी बोलली मी, कोण आपला महिला वर्ग प्रश्न विचारत असेल मॅडम ते विचारू नये. हो नक्की नक्कीच, कोणाला प्रश्न याबद्दल विचारायचं असेल तर नक्कीच विचारा शिल्पा मॅडमना, की तुम्हाला काही शंका होत्या किंवा काही कळलं, एखादी गोष्ट त्यातली कळली नसेल की कसं करायचं आहे तर तुम्ही विचारू शकता.
कोणाला विचारायचं? मेघना. हाँ हाँ बोला. मेघना मैं पूछू. हाँ बोला. शशि बोल रही हूँ. हेलो शिल्पा ताई, दिस वॉज वन ऑफ द बेस्ट प्रेजेंटेशन मैंने आज तक देखा कुकिंग का. थैंक यू सो मच. सिंपल एंड वेरी यमी. बस मुझे विनेगर का रियली सुपर, मैं दिल से बोल रही हूँ, इट इज जस्ट सुपर. एंड एक रिक्वेस्ट है, मुझे बस विनेगर का एक प्रपोर्शन बता दीजिएगा. विनेगर का प्रपोर्शन बता सकते हैं? वन टेबल स्पून. ओके थैंक यू सो मच. We would like to have more of a session, please. Thank you. हाँ विचारा मैडम. हाँ शिल्पा मॅडम ना, मला असं विचारायचं, जिथे त्यांनी तो मैदा युज केलाय त्या जागी जर तांदळाचं पीठ वगैरे युज केलं तर चालू शकेल का? तांदळाचं पीठ मी युज करून बघितलं नाहीये, पण माझ्या मते मैद्याला जो चिकटपणा आहे किंवा त्याला जे त्याची ती होल्डिंग कॅपॅसिटी आहे, कारण कसं आहे की बटाटा ही आपला ठिसूळ असतो, चण्याचं पीठही ठिसूळ आहे, त्याच्यामुळे त्याला एक जे होल्ड करण्यासाठी हवं ते काम मैदा करतोय. पण तुमच्या सजेशन प्रमाणे आधी मी स्वतः करून बघेन तांदळाचं पीठ वापरून, आणि मग तुम्हाला नक्की सांगेन कसं होतंय ते. ओके नो इश्यू. थँक्यू. मैदा वापरतो. हॅलो मला असं वाटतं की एक जरा सगळ्यांनी शांत राहा. रेस हँड हे ऑप्शन खूप सुंदर आहे, आपण एकेकाला प्रश्न विचारण्याची संधी देऊ, कारण ना परत गोंधळ होतो प्रत्येक जणांनी चालू केलं तर. बोला रेस हँड, समोर ऑप्शन आहे बघा रेस हँडच. मला वाटतं कोण विचारताय? अनघा कुलकर्णी मॅडम विचारा. हॅलो. हा विचारा. हा मॅडम, अनघा कुलकर्णी बोलतोय. हो बोला बोला. मला एक विचारायचं होतं की तुम्ही मैदा आणि ते डाळीचं पीठ हे केलं वेगळं वेगळं जे शिजवलं तर ते एकत्र शिजवलं तर चालेल का? एकत्र शिजवलं तरी चालेल. हो चालेल. आणि मैदा नाही घेतला तर चालेल का त्याच्यामध्ये? मैदा मी ना खरंच मी स्वतः ही मैदा न वापरता किंवा मैद्याच्या ऐवजी तांदळाचं पीठ वापरून आधी रेसिपी करून बघेन आणि मग तुम्हाला सांगेन, कारण मी जोपर्यंत स्वतः करत नाही तोपर्यंत तुम्हाला नाही सांगू शकत की विदाउट मैदा ती कशी लागेल. ओके थँक्यू. ती चवीला ती चांगलीच लागेल, पण ती तेवढा त्याला म्हणजे जी शेवेला जो म्हणजे मी म्हटलं जसं होल्डिंग कॅपॅसिटी आहे ती येईल की नाही हे मला सांगता येत नाही आता. ओके ओके थँक्यू मॅडम. करून पाहिन आणि मग तुम्हाला नक्की सांगेन. थँक्यू थँक्यू. पुढचा प्रश्न माधवी मॅडम विचारा. हॅलो माधवी मॅडम प्रश्न विचारा. हॅलो आता येते आवाज मॅडम? हो मॅडम. मला फक्त एवढंच विचारायचं, मैदा आणि बेसन एक एक वाटी घेतलं ना आणि रुमाला बांधली आणि कुकरला शेकू दिला दोस, तर आपण चक्करला करतो म्हणजे आपण असं गरम करून पण ते मिक्स करू शकतो का? हो तुम्ही स्टीमर मध्ये करू शकता, पण कसं आहे ना स्टीमर मध्ये तुम्हाला अर्धा तास ते ठेवावं लागेल, त्याच्यामुळे कुकरला दोन शिट्या केल्या की अगदी 5 मिनिटात आपलं काम होऊन जातं ना. अच्छा. हा थँक्यू मॅडम. आणि मस्त दाखवलं तर छान दाखवलं. थँक्यू. हॅलो हॅलो मॅडम. हॅलो. हॅलो मॅडम, आपल्याला बटाटा आहे म्हटल्यावर ती उपासाला चालू शकते, पण हे पीठ घेतल्यावर चालणार नाही, तर उपासाचं कुठची पीठ वापरून करू शकतो का आपण? उपासाची पीठ वापरून म्हणजे एक मैद्याच्या ऐवजी आपण साबुदाण्याचं पीठ वापरू शकतो आणि वरीचं पीठही वापरू शकतो. पण मी खरंच सांगते की वरीचं पीठ पण मी जोपर्यंत ते करून त्याची टेस्ट नाही बघत तोपर्यंत मी तुम्हाला अगदी ठामपणे नाही सांगू शकणार. पण ह्याला एक ऑल्टरनेटिव्ह साबुदाण्याचं पीठ वापरू शकतो, कारण त्याला चिकटपणा असतो ना मॅडम साबुदाण्याच्या पिठाला. त्याच्याचबरोबर आपण वरीचं पीठ, पण मग त्याची टेस्ट, कारण जी डाळीच्या पिठाची जी टेस्ट आहे ना, आपण बघा ना भजी किंवा काही करतो नाही ते बरोबर आहे मॅडम सगळं मान्य, फक्त एक बटाटा म्हटल्यावर जर उपासासाठी जर आपल्याला करायचे असेल तर आपण करू शकतो का प्रयोग? तो प्रयोग करून बघू शकतो. अगदी करू शकतो, कारण काय आपण नेहमी जे कुकिंगच्या ज्या फील्ड मध्ये ना आपण प्रयोग करूनच शिकत असतो, तर त्याच्यामुळे हे मी नक्की करून बघणार पाहिजे. ओके मॅडम. आणि सांगा तुम्ही मग ते झालं सक्सेस तर सांगा तुम्ही आम्हाला पण सगळ्यांना नक्की शेअर करेल. हो हो.
पुढचा प्रश्न धन्यवाद धन्यवाद पुढचा प्रश्न शालन मॅडम विचारा. शालन मॅडम आवाज येतोय का? हॅलो. हा विचारा मॅडम. हॅलो. हा थोडासा नेटचा प्रॉब्लेम झालेला त्याच्यामुळे मला स्टफिंग नीट कळलं नाही काय घालायचं ते. ओके. कशामध्ये? सँडविच स्टफिंग. ओके. सँडविच मध्ये मी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली सिमला मिरची, थोडीशी बारीक चिरलेली आपली हिरवी मिरची आणि त्याच्यात प्रोसेस चीज घातलं होतं. आणि मीठ घालायचं नाहीये कारण चीज मध्ये मीठ असतं, तर ते प्रोसेस चीज आणि मोजरेला मी मिक्स केलं होतं. पण जरी नुसतं प्रोसेस चीज वापरलं तरी चालतं, काहीच नाहीये, फक्त चीज, सिमला मिरची, कांदा आणि हिरवी मिरची एवढेच. सिमला मिरची आणि कांद्याचं प्रमाण काय? समजा 2 टेबलस्पून कांदा घेतला तर 1 टेबलस्पून सिमला मिरची घ्यायची आणि हिरवी जी मिरची आहे ती आपल्या तिखट जसं आपल्याला आवडतं तसं घ्यायचं आणि त्याच्यात 3 ते 4 टेबलस्पून आपण चीज घेतले. ओके थँक्यू. टेम्पटिंग होत्या दोन्ही वस्तू. हो थँक्यू थँक्यू. हॅलो. 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 हा शिल्पा मॅडम, मला एक विचारायचं होतं, जे आपण बटाट्याचं आणि ह्याचं मिश्रण केलं तुम्ही वगैरे, तर त्याच्यामध्ये जी त्याचा टेस्ट जो आहे त्याच्यामध्ये आपण काहीच तुम्ही टाकलेलं नाहीये, बरोबर? तिकडे जर आपण लसूण कधी टाकला किंवा मिरं टाकलं प्रत्येक फ्लेवरसाठी तर चालू शकेल. आपल्या फ्लेवर प्रमाणे आपण काहीही टाकू शकतो. पण माझी एक रिक्वेस्ट आहे, काहीही न टाकता तुम्ही पहिले हे करा, टेस्ट करा. नाही बरोबर. हो हो. आणि तुम्ही त्याच्यात तुम्हाला जर का तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरची पावडर घालू शकता. पण नाही म्हणजे जसं आपण भावनगरी गाठ्यामध्ये कसं मिरी वगैरे कधी फ्लेवर येते वगैरे, हा तसं मग मला एकदम असं क्लिक झालं की लसणाची टेस्ट किंवा मिरीचा फ्लेवर. अगदी अगदी. कारण आपण आपण कसं लसूण शेव वगैरे पण असतेच ना बाहेर मिळते आपल्याला, त्याच्यात आपल्या आवडीप्रमाणे आपण कोणताही फ्लेवर मिक्स करू शकतो. फक्त त्याच्यात पाणी घालायचं नाही, तेल घालायचं नाही, काही नाही घालायचं. ओके 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 चालेल. बाकी दोन्ही डिश खूप छान होत्या. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हॅलो. हॅलो. तुझी बिंदास. हॅलो. 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 कोणाला प्रश्न आहे? हॅलो. शिल्पा मॅडम, तुमची युट्यूब लिंक चॅनल एकदा करा. हॅलो. हॅलो. एक मिनिट, माझं जरा ऑडिओचा काहीतरी प्रॉब्लेम होतो. एक मिनिट. हॅलो. 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 हा येत आहे आता ऐकू शिल्पा. ओके. या या. तुमचा युट्यूब चॅनलची लिंक जरा सांगा ना सगळ्यांना. एक मिनिट. हा शिल्पा मॅडम, तुम्ही जर युट्यूब वर सर्च केलं ना. हॅलो मॅडम, चॅट मध्ये टाकायची होती लिंक. बर बर बर. एकच मिनिट. हा एकच मिनिट. मी टाकते ती लिंक. तोपर्यंत काही आणि कोणाला विचारायचं असेल. हॅलो. 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 हा हा. हॅलो. हा बोला ना. हा हा. नाही काहीतरी ऑडिओचा प्रॉब्लेम होता.
हॅलो 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 कोणाला काही अजून प्रश्न आहेत का? हॅलो हॅलो हा कोणाला काही प्रश्न विचारायचे? हा मॅडम, मला विचारायचं एका वेळेस, आता तुम्ही एका वाटीचं प्रमाण सांगितलं तर आपण जास्त प्रमाणात करायचं किती पर्यंत करू शकतो प्रमाण? तुम्हाला तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता. फक्त बटाट्याचं प्रमाण असं आहे की एक जर आपली मोठी वाटी असेल तर म्हणजे दोन, एक वाटी मैदा आणि एक वाटी डाळीचं पीठ, तर त्याला चार साधारणतः मोठे बटाटे लागतात. हा नाही, पण म्हणजे तुम्ही आता एक वाटी प्रमाण दाखवलं ना, एक वाटी मैदा एक वाटी बेसन, त्याला तुम्ही ते दोन बटाट्याच, तर आपण एका वेळेस समजा जास्त प्रमाण करायचं असेल तर करून ठेवू शकतो का? कारण ते हो मी एक सांगायचं माझं राहिलं, बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारलात, ते हे पीठ तुम्ही करून ना चार पाच दिवस एअरटाईट डब्यात भरून चार पाच दिवस काही आठ दिवसही ठेवू शकता. आणि ज्या वेळेस तुम्हाला ही शेव करायची आहे तेव्हा फक्त बटाटे उकडायचे, पीठ मिक्स करायचं आणि शेव तळायला घ्यायचे. ओके हा, माझं सांगायचं राहिलं होतं. थँक्यू थँक्यू. छान झाले दोन्ही रेसिपी, आम्हाला म्हणजे खूप आवडल्या. आता मी आता लगेच करून बघणार आहे ब्रेड. थँक्यू थँक्यू सो मच. पुढचा प्रश्न कोण विचारताय? मीनाक्षी मॅडम विचारा. मीनाक्षी मॅडम प्रश्न विचारा. शेव कसे बनवायचे? ते मिक्स उपासाचं पीठ असतं ना, ते आणि उकडलेल्या बटाटा आणि बाकी उपासाचेच आपल्या लाल मिरची मीठ आपलं उपासाचं करू शकता. पण करू शकता, पण त्याच्यामध्ये ना साबुदाण्याचं पीठ घाला, कारण त्याला जो साबुदाण्याच्या पिठाला चिकटपणा असतो ना, त्याच्यामुळे शेव व्यवस्थित होईल. राजगिराचे पीठ, साबुदाण्याचे पीठ आणि वरीचं पीठ असं असं मी स्वतः केलं, मी केलेले आहे स्वतः. अच्छा अच्छा, ओके ओके ओके. छान होतात ते. छान होतात ना. ठीक आहे, थँक्यू. हा, अजून कोणाला प्रश्न विचारायचे? साधना मॅडम तुम्ही प्रश्न विचारा, पण तुमचा आवाज अनम्यूट करा. साधना मॅडम अनम्यूट करा आवाज. हा विचारा. हा ओके. हा नमस्ते शिल्पा मॅडम, दोन्ही रेसिपी छान होत्या. मला एक विचारायचं होतं की मार्केटमध्ये आपण हे जे टोस्ट आहे ते आपले गरम असतील ना, तर ते मार्केटमध्ये कोणाला जर ऑर्डर असेल तर ते आपण काय कितीला सेल करू शकतो आणि किती त्याला म्हणजे टाइम लिमिट असतं? कारण गरम गरम पाठवायचं. हो हो, तर ते कशा प्रकारे जरा असं गायडन्स द्या ना. हो हे बघा, तुम्हाला जर का असं ऑर्डर, ते साधारणतः अर्धा तासापर्यंत आपण खाऊ शकतो, पण तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही नुसतं हे स्टफ केले ब्रेड मध्ये आपलं जे स्टफिंग आहे ते, आणि तसेच दिलेत आणि ते जर तिकडे गेल्यावर जर का ते टोस्ट करून घेणार असतील तर ते त्यांना गरम गरम खायला मिळतील. अदरवाइज मग अर्धा तास तरी ते चांगले राहतात, पण इट्स ओके. कारण तुम्ही जरी हे मुलांना जरी डब्यात दिलेत आणि ते थंड जरी खाल्लेत ना, तरी ते छानच लागणार. हा नाही, मी एक बिझनेस च्या याने विचारत होते. समजा जर मार्केटिंगच्या ह्याच्या जर त्याचा कोणी बाहेरून ऑर्डर दिली तर आपण ते कशा तऱ्हेने देऊ शकतो? असं टोस्टची जी सँडविच आहे त्याचं म्हणता की शेवाचं म्हणताय तुम्ही? नाही नाही नाही, सँडविच. टोस्ट तुम्ही जरी करून दिलेत ना, काय करायचं मग, फॉइल आपली जी अल्युमिनियम फॉइल असते ना, त्याच्यामध्ये एक एक सिंगल सिंगल रॅप करून तुम्हाला द्यायला लागेल. आणि तरी पण म्हणजे तासाभराने जरी त्याने खाल्ले तरी ते काही वाईट लागणार नाही. तुम्ही करायचे थोडेसे थंड झाले, थोडेसे थंड झाले की मग ते अल्युमिनियम फॉइल मध्ये एक एक सिंगल रॅपिंग करून तुम्ही ते देऊ शकता. आणि काय कॉस्ट मध्ये आपण देऊ शकतो मॅडम? कॉस्ट तर आता मी कशी काढली नाही, मला बघावं लागेल. ओके, साधना मॅडम आपल्या सेमिनार मध्ये जेव्हा आपण कॉस्टिंग वगैरे अजूनपर्यंत शिकवली आहे ना, त्याप्रमाणे तुमचं सामान कसं पडतं वगैरे त्यावरती तुम्ही आणि त्याच्यावर तुम्हाला किती मार्जिन हवी सगळी त्यावरती वर्कआउट करता येईल. हा नाही, त्या मॅडम ना आयडिया असेल ना म्हणून विचारलं. पण त्याच्यात काय तुमचं? ओके ओके, थँक्यू थँक्यू मॅडम. ओके वेलकम. ओके,
आता शिल्पा मॅडम चॅनलला सबस्क्राईब केलंय. अरे वा. आता म्हणजे आता प्रश्न उत्तराचे सेशन आपण संपवूया. बरेच मला वाटतं कव्हर झालेले आहेत विषय. तर पुढचं सूत्र जे आहे ते आपले संस्थेच्या ट्रस्टी मानसी जोशी मॅडम यांच्याकडे असते. धन्यवाद मेघना मॅडम. आवाज येतोय का माझा? हो येतोय मॅम. मैत्रिणीनो कसा वाटला आजचा हा कार्यक्रम? संकल्पना आज आपण करून सर्वांना आवडली. हॅलो येतोय मॅडम. हा मॅडम, मी आपल्याला इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने घरगुती पदार्थ आपले दाखवले. घरात ज्या आपल्या वस्तू असतात त्यातून अगदी सुरेख आणि सहज होणाऱ्या रेसिपी शिकवल्या. या लॉकडाऊन मध्ये आपल्याला नेहमी प्रश्न, आपण काय द्यायचं, नेहमी प्रश्न असतात. मुलं हे मागतात ते मागतात. सध्या आपले सगळे बाजारचे आपल्याला पदार्थ करून दाखवले. तुम्ही नक्की घरी करून बघा आणि त्यांना रिप्लाय द्या. आम्ही त्यांना रिप्लाय पोहोचवण्याचं काम करू. इतकं सुंदर शिल्पा मॅडमने आपल्याला, शिल्पा मॅडम तुमचे आणि तुमच्या टीमचे अर्थात तुमची मुलगी श्वेता हिचे धन्यवाद व्यक्त करते. हो थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि संस्थेतर्फे आपल्या मेघना मॅडम आहेत, आराधी मॅडम आहेत, त्यांचे सुद्धा धन्यवाद. आपला उपस्थित महिला वर्ग यांनी उपस्थिती अगदी छान दाखवली. नेक्स्ट आपले काही वेबिनार आहेत, असली उपस्थिती आपली लाभावी आणि आपण असेच प्रोग्राम अटेंड करत राहावे. आणि सगळ्यांची उपस्थिती राहून आपण सगळ्यांचे एकदम परत धन्यवाद करते. आणि आजचा मेघना मॅडम कार्यक्रम संपवायचं जाहीर करायचं का? हो हो मॅम. ओके मॅम, आजचा हा प्रोग्राम आपला इथे संपला हे मी जाहीर करते. धन्यवाद तुम्हाला मॅडम. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सगळ्यांनाही धन्यवाद, तुम्ही इथे आलात, एवढा वेळ दिला आणि छान छान रेसिपी शिकलात. तुमच्यापैकी कोणी असं छान काही उपक्रम करत असेल तर नक्की आम्हाला कळवा. आराधी मॅडमना कळवा, मला कळवा, मानसी मॅमने कळवा. तुम्ही जर करत असाल तर आपण नक्की तुमचं आपलं सेशन पण इथे अरेंज करू. ठीक आहे, थँक्यू, थँक्यू. मी मीटिंग इथे इन करते. बाय, टेक केअर.